खूप आनंद वाटला. खूप चांगली ट्रेन आहे, खूप मस्त वाटतंय. तर आपण पाहतोय की मुंबई मेट्रो 3 सुरू झाली आणि प्रवाशांमध्ये सुद्धा आनंद पाहायला मिळतोय, कारण प्रतीक्षा त्यांना होती की कधी मेट्रो सुरू होईल. तर दादा काय सांगाल, आज तुम्ही प्रवास केलेला आहात आणि कसं वाटतं एकंदरीत प्रवास करून, वातावरण कसं आहे? खूप छान, चांगलं वाटलं. पहिल्यांदाच प्रवास केला, पहिले प्रवासी आहोत म्हणून बऱ्याच चॅनलवाल्यांनी आमचे इंटरव्ह्यू घेतले, फोटो घेतले. खूप आनंद वाटला आणि अजून थोडी सुधारणा व्हायला पाहिजे काही ठिकाणी, म्हणजे आतमध्ये रेंज वगैरे नाही आहे मोबाईलची वगैरे. मला इमर्जन्सीसाठी ते उपयुक्त पडेल, कारण की आता सध्या मी ऐकलंय एअरटेलचीच रेंज येते, बाकी याची येत नाहीये, तर ती त्वरित दूर व्हायला पाहिजे. तिकीट कसं आहे? तिकीट स्वस्त आहे, परवडणारं आहे? परवडणारं तिकीट आहे, पण सिनियर सिटीजनना जर कन्सेशन दिलं तर चांगलं होईल असं वाटतं. नक्कीच. आणि या अगदी चेहऱ्यावरती आनंद पाहू शकतात यांच्या, आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत. तुम्ही पहिले प्रवासी आहात, कसा होता अनुभव, काय सांगा? छान छान. लोकांनी फायदा घेतला पाहिजे, कारण बरीच ट्रेन रिकामी होती. अच्छा. म्हणजे आता 11 म्हणजे ऑफिस टाइम आहे, तर लोकांनी जायला पाहिजे ना. तर लोक मला तरी दिसली नाहीत, म्हणजे आम्ही 8-10 जणच होतो आतमध्ये ट्रेन मध्ये. तर लोकांनी फायदा घेतला तर म्हणजे त्याचा हे होईल ना, उपयोग होईल. ताई तुम्हाला काय वाटतं, मुंबईकरांच्या दृष्टीने ही प्रवासात जातात सेवेत आजपासून दाखल झालेली आहे, पण ही पुढे याच्यातून किती प्रवासी प्रवास करू शकतात आणि आनंद हा आहे का या प्रवासामध्ये असं वाटतं का? आनंद आहे, म्हणजे एकतर कूल आहे, म्हणजे AC आहे आणि काहीच ट्रॅफिक नसल्यामुळे स्पीडून ने जाते छान. आम्ही इथून कुर्ल्यावरून कितीची 11 होती ना, 11:30 आम्ही बरोबर आरेला पोहोचलो, अर्ध्या तासात पोहोचलो. म्हणजे जिथे 2 लागतात तिथे 1.5 तरी लागतोच दादर वरून. म्हणजे आम्ही दादर वरून इथे टॅक्सीने आलो आणि इथून मग आम्ही, म्हणजे तुम्ही खास प्रवासासाठी आलेला होता आलो आणि पहिलेच आम्ही होतो. नक्कीच, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही खास प्रवासासाठी इथे दादर वरून आलेला होता. नक्की आनंद वाटला, कारण काय पहिल्यांदा मागच्या वेळेला सुद्धा आम्ही गुंडवलीवरून जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हा सुद्धा पहिल्या दिवशी पहिल्याच ट्रेननी प्रवास केला होता. मी म्हटलं आज पण हा चान्स घ्यावा आणि तो चान्स मिळाला आणि 11 पहिली ट्रेन पकडून आम्ही गेलो. खूप आनंद वाटतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. धन्यवाद ताई तुमच्या सुद्धा, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्या. सामान्य माणसाला थोडा फरक पडेल, पण जे ऑफिसच्या थ्रू कामाला येतात त्यांना विशेष फरक नाही पडणार. आणि काय वाटतं की आता पहिला दिवसच आहे, पण तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर काही बदल करण्याची किंवा इमर्जन्सी सर्व्हिस किंवा अजून काही डेव्हलपमेंट करण्याची गरज असं वाटतं? जोपर्यंत रुटीन आपण प्रवास करत नाही, कारण की एका दिवसामध्ये एवढा अनुभव आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत रुटीन प्रवास होत नाही तोपर्यंत काही करता. मोबाईल नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं असतं रेल्वे प्रवासामध्ये करमणुकीसाठी, तर मोबाईल नेटवर्क बाबत काय सांगा? नेटवर्कमध्ये बघितलं तर मी आता सहज पाहिलं की व्हॉइस कॉल न येण्यापेक्षा मला वाटतं व्हॉट्सअप कॉल पहिले आले. व्हॉइससाठी प्रॉब्लेम आहे, पण व्हॉट्सअप कॉल येत आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर दादा तुम्ही पण आता मुंबई मेट्रोतून प्रवास करत आलेला आहात, भूमिगत मेट्रो आहे, अंडरग्राऊंड आहे, काय अनुभव आहे काय सांगा? अच्छा आहे, अच्छा बनाय मला बाबा, फॅसिलिटी अच्छा आहे थोडा. काय वाटतं सुधारणा केल्या पाहिजे रेल्वे तिकीट वगैरे? बरोबर आहे, ओके, एकदम फाईन. हा ओके, थँक्यू, धन्यवाद. काय सांगाल अनुभवाबाबत, काय सांगाल कसं वाटतं प्रवास करताना, काय वाटतं, काय बोला बोला तुम्ही बोला. ओके. आणि साधारणतः जे वेळ काळ आहे आणि कार्यकाळ प्रवास आहे याबाबत काय सांगाल? वेळ वेळ कमी झालेली आहे या प्रवासामुळे वेळेची वजह? नक्की नक्की, एकदम कमी याच्यामध्ये. बरं, जे तिकीट्स आहेत ते परवडणारे आहेत का, ओके का तिकीट्स आहेत? बट ओके ओके. तर काय सांगाल तुम्ही, कसा आहे प्रवास? एकदम प्रवास खूपच छान आहे एकदम. आणि तिकीट्स आता सध्या त्यांनी 10 रुपयापासून 70 रुपयापर्यंत ठेवलेले आहेत, पण ती फायनल झाल्यानंतर. सध्या आपली ट्रेन ही फक्त बीके आरे पासून बीकेसी पर्यंत जाते, त्याची तिकीट आता
₹50 वन वे आहे. आता आम्ही आरेपासून फक्त T2 टर्मिनल बघण्यासाठी खास गेलो होतो. T2 टर्मिनल मध्ये सगळ्यात उंच एलिव्हेटर बनवलेलं आहे. अच्छा, भारतातला सगळ्यात उंच एलिव्हेटर T2 टर्मिनल आहे. टर्मिनल आम्ही कम्प्लीट बघितलं, टर्मिनलला वरती फिरून आलो कम्प्लीट, पुन्हा टर्मिनल वरून T2ला पुन्हा आल्यानंतर आता आम्ही पुन्हा आरेमध्ये जाणार आहोत. पण त्या दरम्यान आता आम्ही अनुभव घेतोय पुन्हा एकदा कसं मेट्रोमधून फिरण्याचा. सध्या गर्दी कमी आहे म्हणून नंतर एकदा पूर्ण स्वरूपात वाढल्यानंतर फारच आपल्याला फिरताना त्रास होणार आहे, कारण इतका लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे की नंतर आम्हाला असं इतक्या आरामात बघता येणार. येस, तिकीट पाहिजे पश्चिम पडला, तिकीट सुद्धा त्यांनी काढलेलं आहे. कुठे चाललात? मी आरे कॉलनी स्टेशन. अच्छा, आरे कॉलनी. हो, आतापर्यंत जवळपास 2 टेस्ट स्टेशन येऊन गेलेले आहेत. अनुभव कसा आहे, काय सांगतो? खूप चांगली ट्रेन आहे, खूप मस्त वाटतंय आणि सगळी कुलिंग वगैरे पण एकदम असं वाटतं फॉरेनमध्ये गेल्यासारखं आहे. खूप छान वाटतंय आणि मी असंच फिरायला आलो आहे. माझ्या साहेबांनी सांगितलं की तू जाऊन ये, फक्त एकदा जाऊन ये म्हणजे ते रसात पवईला. त्यांनी सांगितलं की तू जाऊन ये म्हणजे मला यायला जायला कसं राहील ते फक्त मला सांग म्हणून आलो आहे. अनुभव घ्यायसाठी आलो आहे मी फक्त. त्यानिमित्ताने तुम्हाला अनुभव मिळतो? मला अनुभव मिळतो त्या निमित्ताने, साहेबाच्या निमित्ताने नक्की. कसा आहे प्रवास, अनुभव कसा आहे प्रवासाचा? चांगला आहे. चांगला गारेगार प्रवास मिळतोय. जे तिकीट आहे आता आरेपासूनचं BKC पर्यंतचं ते परवडणार आहे का? नाही, थोडं कमी केलं पाहिजे. किती केलं पाहिजे तरी साधारण तुमच्या मते काय वाटतं? लोकल ट्रेनचं. अच्छा, लोकल ट्रेन प्रमाणे तिकीट जर कमी केले पाहिजे. बाकी प्रवास कसा आहे? मस्त आहे, प्रवास मस्त आहे, चांगली सोय आहे. हां, आणि तिथे 1-1.5 तास लागायचा तो प्रवास आता 20-25 मिनिट लागला. काय अजून डेव्हलपमेंट्स केल्या पाहिजेल का? आता तरी व्यवस्थित दिसत आहे, पुढे काय ट्रॅफिक गर्दी वाढेल तेव्हा. आणि तिकिटाबाबत काय सांगाल? तिकिटाचे थोडे रेट्स कमी केले पाहिजे. अच्छा, जेणेकरून अधिक गर्दी या ट्रेन आता सुरुवातीची स्टेज आहे. कदाचित